अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा. आपला महाराष्ट्र ग्रेट महाराष्ट्र. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आपण पाहत आहात ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राइब करा आणि घंटीच्या चिन्हाचं बटन दाबा, म्हणजे आमचे नवे व्हिडिओ तुमच्या पर्यंत लगेच पोहोचतील. सर्वप्रथम आम्ही तुम्हाला अशा एका ऍप बद्दल सांगणार आहोत जे तुमच्या पिकाच्या संपूर्ण हंगामाचं कॅलेंडर देते. त्यामुळे तुमचा खर्च होतो कमी आणि उत्पन्न होतं सुपर डुपर आणि तुम्ही बनता एक स्मार्ट शेतकरी. आमच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन तुम्ही हे ऍप डाउनलोड करू शकता. या ऍपचं नाव आहे भारत ऍग्री ऍप. सुपर सेवा घेतलेल्या शेतकऱ्यांना मिळणार आहे अनलिमिटेड मार्गदर्शन चॅट आणि कॉलच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलची सुविधा, ज्याद्वारे कृषी डॉक्टर जणू आपल्या शेतातच येऊन आपल्या पिकाची पाहणी करतील आणि योग्य तो उपाय देखील सांगतील. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत कोबी आणि फुलकोबीची शेती याबद्दल. कोबी आणि फुलकोबी ही थंड हवामानात येणारी पिके आहेत. महाराष्ट्रामध्ये जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये या पिकांची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये कोबी पिकासाठी अंदाजे 7203 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे, तर फुलकोबी या पिकासाठी अंदाजे 7000 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. या पिकांमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, सल्फर, चुना, सोडियम, लोह ही खनिज द्रव्ये असून अ, ब आणि क ही जीवनसत्व मुबलक प्रमाणात असतात, त्यामुळे ह्या पिकांना आहारात महत्व आहे. चला तर आज जाणून घेऊया कोबी आणि फुलकोबी पिकाची लागवड कशी, केव्हा आणि कोणत्या पद्धतीने केली जाते. रेताळ ते मध्यम काळी निसऱ्याची जमीन या पिकाच्या लागवडीसाठी योग्य आहे. जमिनीचा सामू 5.5 ते 6.6 च्या दरम्यान असावा, म्हणजेच 5.5 ते 6.6 च्या दरम्यान असावा. या पिकांना हिवाळी हवामान मानवते. सर्वसाधारणपणे 50 ते 20 अंश सेल्सिअस तापमान वाढीस पोषक ठरते. फुलकोबीच्या जाती तापमानाच्या बाबतीत अधिक संवेदनशील असल्यामुळे त्याची निवड त्या त्या हवामानाच्या गरजेनुसार करावी. लागवड करण्यापूर्वी जमिनीची उभी आडवी नांगरणी करून कुळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी. जमिनीत 20 ते 30 टन हेक्टरी या प्रमाणात शेणखत मिसळावे. जमीन सपाट करून या भाज्यांच्या लवकर व उशिरा येणाऱ्या जातींच्या लागवडीस अनुसरून अनुक्रमे 45 व 60 सेंटीमीटर अंतरावर सऱ्या तयार करून घ्याव्यात. कोबी या पिकाची लागवड ही सपाट वाफ्यावर सुद्धा केली जाते. त्याकरता जमिनीच्या उताराप्रमाणे योग्य अंतरावर वाफे तयार करावेत. या पिकांची लागवड सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात करावी. आता बघूया लागवडीच्या पद्धतीबद्दल. या पिकाची रोपे गादी वाफ्यावर तयार करावी. वाफ्याच्या रुंदी समांतर, म्हणजेच 12 ते 15 सेंटीमीटर अंतरावर रेषा ओढून बियाणे पातळ पेरावे व बियाणे मातीने अलगद झाकावे. बियांची उगवण होईपर्यंत झाराने पाणी द्यावे. बी पेरल्यापासून 4 ते 5 आठवड्यात रोपे लागवडीस तयार होतात. लागवडीपूर्वी सरी, वरंबे अथवा वाफे यांना खतांची मात्रा द्यावी. लवकर येणाऱ्या जातींकरता 45 by 45 सेंटीमीटर, तर उशिरा येणाऱ्या जातींना 45 by 60 सेंटीमीटर किंवा 60 by 60 सेंटीमीटर अंतरावर लागवड करावी. रोपांची लागवड करण्यापूर्वी रोपे 10 लिटर पाण्यात 36 EC मोनोक्रोटोफॉस टाकून या द्रावणात बुडवून घ्यावी. त्याचप्रमाणे या पिकांसाठी खते व पाणी व्यवस्थापन योग्य प्रकारे करणे देखील आवश्यक आहे. बघूया त्याविषयी. कोबी पिकाला लागवडीपूर्व 80 किलो नत्र, 80 किलो स्फुरद व 80 किलो पालाश द्यावे. त्यानंतर लागवडीनंतर 1 महिन्याने 80 किलोचा नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. तसेच फुलकोबीसाठी 75 किलो नत्र, 75 किलो स्फुरद आणि 75 किलो पालाश द्यावे. लागवडीनंतर 1 महिन्याने 75 किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. लागवडीनंतर तिसऱ्या दिवशी आणि नंतर पुरेसा ओलावा राहील अशा अंतराने जमिनीचा मगदूर पाहून पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. कोबी आणि फुलकोबीचे गड्डे निघू लागल्यापासून गड्ड्यांची वाढ होईपर्यंत भरपूर पाणी द्यावे व नंतर हलकेसे पाणी द्यावे. शेत 2 ते 3 खुरपण्या देऊन तणविरहित करून घ्यावे. खुरपणी करताना रोपांच्या बुंध्याशी मातीचा आधार द्यावा, म्हणजे रोप कोलमडत नाही आणि रोपांची वाढ देखील चांगली होते. फुलकोबीच्या गड्ड्यांची पांढरी शुभ्र प्रतीक्षा तयार होण्याकरिता गड्ढे काढण्यापूर्वी 1 आठवडाभर गड्ड्याच्या आतील पानांना झाकून घ्यावे, त्यामुळे सूर्यप्रकाशामुळे होणारी हानी टळली जाते. कोबीवर्गीय भाज्यांना मावा, तुडतुडे, फुलकिडे, कोबीवरील अळी, कॅबेज बटरफ्लाय असे विविध किडींचा, तसेच ब्लॅक लेग, क्लब रूट, घाण्या रोग, रोपे कोलमडणे, लिप स्पॉट या रोगांचा प्रादुर्भाव होतो.
किडींच्या बंदोबस्तासाठी रोपवाटिकेतील रोपांपासून ते लागण झालेल्या भाज्यांवर एंडोसल्फान 35 cc 290 मिली किंवा फॉस्फोमिडॉन 85 WSC 60 मिली किंवा फॉस्फोमिडॉन 85 WSC 60 मिली किंवा मॅलेथियॉन 50 cc 250 मिली 250 लिटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारावे. किडी व रोगाचे एकत्रितरित्या नियंत्रण करण्यासाठी मॅलेथियॉन 50 cc 500 मिली अधिक कॉपर ऑक्झोक्लोराईड 50 WP 1050 ग्रॅम किंवा डायथेन M 45,000 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. वरील कीटकनाशकांच्या 2 ते 3 फवारण्या शक्यतो 10 ते 12 दिवसांच्या अंतराने कराव्यात. सरते शेवटी पिकाची काढणी करावी. जाती परत्वे कोबी 2-5 ते 3 महिन्यात तयार होतो. तयार गड्डा जास्त काळ तसाच ठेवला तर पाणी दिल्यावर तो फुटून नुकसान होण्याची शक्यता असते. त्यामुळे फुलकोबीचा गड्डा पिवळसर पडण्यापूर्वी काढावा. कोबीचे 200 ते 250 क्विंटल तर फुलकोबीचे 100 ते 200 क्विंटल हेक्टरी उत्पादन घेता येणे शक्य आहे. तर मित्रांनो, ही होती कोबी आणि फुलकोबी विषयीची माहिती. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या माहितीसह. तोपर्यंत मी मोनिका करपे आपल्या सगळ्यांचा निरोप घेते. जय महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र. अशा प्रकारचे अनेक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपला महाराष्ट्र, ग्रेट महाराष्ट्र.